म्हाडाच्या मुंबई मंडळानं शहर आणि उपनगरातील विविध गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकासासाठी परवानगी दिली, मात्र तब्बल 440 विकासकांनी प्रकल्प हे अपूर्ण अवस्थेत ठेवलेत. हे प्रकल्प ताब्यात घेण्याची नोटीस विकासकांना मुंबई मंडळाकडून देण्यात येणार आहे. विकासकांकडून पुनर्विकासाचे काम होत नसल्यानं रहिवाशी म्हाडा कार्यालयात चक्र मारू लागले. रहिवाशांच्या तक्रारींची दखल घेत मंडळानं प्रकल्प रखडलेल्या विकासकांची यादी तयार केली आहे. या यादीत 440 विकासकांचा समावेश करण्यात आला. विकासकांसोबत झालेल्या करारानुसार म्हाडा प्रकल्प ताब्यात घेण्याची नोटीस ही विकासकांना बजावण्यात येणार आहे. परंतु या नोटीस नंतरही म्हाडा या विकासकांवर अधिक कारवाई करू शकणार नसल्याची खंत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बोलून दाखवली आहे. विकासकांना प्रकल्प ताब्यात घेण्याची नोटीस दिल्यास ते न्यायालयात जातील, त्यामध्ये बराच वेळ वाया जाईल, यामध्ये रहिवाशांना त्रास होईल असेही या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. विकासकांनी प्रकल्प थांबवले आहेत अशा विकासकांची यादी तयार केली आहे, त्यानुसार त्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे असे म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांनी म्हटलं आहे.